श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची वीज जोडणी तोडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर शेतकरी आणि कामगारांनी मोठा गोंधळ घातला, त्यामुळे अधिकाऱ्यांनी आणखी 8 दिवसांची मुदत देत कारखाना स्थळावरून काढतापाय घेतला। राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांनी कारखान्याला 96 तासांची मुदत देत कारखाना बंद करण्याचं पत्र पाठवलं, तर दुसरीकडे महावितरण आणि जलसंपदा विभागालाही पत्र पाठवून 96 तासांची मुदत घेऊन पाणी आणि वीज बंद करण्याचे आदेश दिले। त्याची मुदत शनिवारी संपणार आहे। जलसंपदा विभागानं पाणी बंद केल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान त्यांनीही कारखान्यावर जाऊन कनेक्शन तोडण्याच्या दृष्टीनं पाहणी केली। याबद अभियंता चंद्रकांत दिघे यांनी अधिक माहिती दिली। दरम्यान वीज वितरण महामंडळाच्या अधिकारी, पोलीस प्रशासन सिद्धेश्वर साखर कारखाना इथं वीज तोडणी करता गेला असता साखर कारखान्याच्या काही सदस्यांनी वीज तोडणीच्या प्रक्रियेला विरोध दर्शवला। यावेळी कारखान्याचे कर्मचारी, संचालक, पोलीस प्रशासन आणि वीज वितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। जे विचार कर रहे हैं निवेदन के लिए सहकार्य पाहिजे सहकार मैं जेवड़ा शिकायत हमने सहकार कर दोन निवेदन दिले साहेब त्यांना काल परवा कारखानदारी साहेब नाही जागा दिली नाही ते आता बोलू शकतो आता फक्त मला जे डायरेक्शन मध्ये आहे काम करतो सगळ्यांचा पडा मनावर पडू शकतात मराला तयार असेल ते हे जे घेऊन तर काय करायचं आम्हाला मास्क बांधून कारखान्याचा गाळप हंगाम सध्या सुरू आहे। महापालिकेने सुरू केलेल्या चिमणी पाडकामाची कार्यवाही थांबवावी यासाठी कारखान्याने 30 ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात दुसरी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली। दोन्ही याचिका वेगवेगळ्या न्यायमूर्तींकडे असल्यानं त्या एकत्रित करून त्यावर सुनावणी व्हावी अशी मागणी कारखान्याच्या वकिलांनी केली होती। यावेळी महापालिकेच्या वकिलांनीही चिमणी पाडकामासाठी किमान 2 आठवड्यांचा वेळ लागेल असं स्पष्ट केलं होतं। त्यावर आता पुढील आठवड्यात सुनावणी होईल। शिंदे साहेब आहेत त्यांनी सांगितलं कारवाई तुरंत थांबवा थांबली नाही आता मला सांगता येणार नाही पुढच्या बद्दल नाही कशासाठी थांबवलं कारवाई आता तुम्हाला सांगता येत नाही कसं महाराष्ट्र प्रदूषण गोंधळ मंडळाच्या ह्याच्यामुळे आपण कारवाई करणार होतो आपला काही महाविद्यालयाचा काही इंडिकेशन नव्हता याच्यावर किती दिवसासाठी थांबा सांगा कसं काय सांगितलं तात्पुरती थांबायला सांगितलं आणि हे कलेक्टर साहेब खुर्चीवर बसून जे सांगतात चिमणी पाडा आमच्या संसारात जरी कुणी माती घातली भगवंत तुमच्या संसारात कधी ना कधी माती घालणार हे निश्चित जरा पुण्याचं काम करा। या कारखान्यावर जवळजवळ 1 लाख लोकांचे संसार चालतात। ऊसतोड कामगार आहे, ऊस उत्पादक आहे, ऊस वाहतूकदार आहे, कंत्राटदार आहेत, मोलमजुरी करून याच्यावर चहा कॅन्टीन चालवणारे लोक आहेत। जर ही चिमणी पडली तर आमचा संसार उद्ध्वस्त होतो, आम्ही देशोधडीला लागतो। कवळाला चिमणी पाडा तिथं आपल्या शेतकऱ्याचं काय ते अवस्था बघा। आईसोबाला माझा एकच विनंती आहे तुम्ही चिमणीला हात पाडा। तुम्ही सौरभाच्या शेतकरी 25 शेतकरी महापालिकेच्या तुमच्या दारात हे जर ह्या रस्त्याने जर आत्महत्या केलं नाही तर बघा तुमच्या नावानं आम्ही आत्महत्या करू। काय लावलं तुम्ही शेतकऱ्याचं काय वाईट करावं विकासाचं
हे आयुक्त कोणतरी दोघं ते काय विकासाच्या गप्पा मारायलेत का गप्पा मारत त्यांचा सोलापूरचा विकास आता काय चाललं ते बघा पहिला महापालिकेला पहिला आम्ही येतो तुम्ही शेतकरी महापालिकेच्या नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा करा त्याच्याकडे लक्ष द्या आयुक्त साहेब तुम्हाला माझा हात जोडून विनंती आहे तुम्ही विकास करा महापालिकेमध्ये विकास करा मग चिमणीला हात लावा काय लावलं तुम्ही हे नाटक कशासाठी करायलो शेतकऱ्याचे कुटुंब दोष करणार शेतकरी हा जगला पाहिजे शेतकऱ्याच्या काम शेतकऱ्यासमोर शेतकऱ्या संघ वाहतूकदार आहेत ऊस तोडी कामगार आहेत त्यांचा समस्या तुम्ही मिटवणार आहात का अहो त्यांना मला एकच विनंती आहे का सोलापूर विकास मंच आहे तुम्ही कुठलं काम केलं हो फक्त कारखान्याच्या चिमणीला लावलं कारखान्याच्या चिमणी पडल्यावर सोलापूरचा विकास होणार आहे का सांगा मला आजच आम्ही चिमणी पाडून सगळे शेतकरी विकास तिथं थांबतो करा तुम्ही विकास हे उगन नाटक करायला सोलापूर विकास मंच ना ह्यांचं वैयक्तिक हेवे दावे आहेत काकाने संघे तुमचा हे वैयक्तिक दावे मालक काढाली मालका संघ तुम्ही आमने सामने लढा त्यांनी खंबीर आहेत आम्ही उद्या आत्महत्या करणार महापालिकेच्या आयुक्ताच्या दारात ते पण हे सांगतो आमच्या घरी नाही महापालिकेमध्ये चिमणी फक्त पाडा पाडल्या दिवशी जर आम्ही आत्महत्या